नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी दत्ता कंकाळ। आज एका अद्भुत फळ बघण्यासाठी आपण आमचे मित्र खडसे पाटील यांच्या शेतामध्ये आलेलो आहोत। तर आपण त्यांची मुलाखत या ठिकाणी 5 मिनिटात घेणार आहोत। तर सर, आपलं नाव काय आहे? सर, माझं नाव माधव सुभाष खडसे आहे। बरं, तर तुम्ही कलम कुठून आणली सर? सर, हे पंढरपूरच्या समोर सांगोला इथून आम्ही कलम उचलले सर। बरं बरं, तर मला सांगा की या संत्र्याचं वजन अंदाजे किती भरू शकते? सर, हे सध्या आपलं 4 किलोपर्यंत आरामशीर आहे सर। याच्यानंतर याची 5.5 ते 5 सर आम्हाला त्याने घेताना सांगितलं होतं। तर बघा शेतकरी मित्रांनो, हे जवळपास 5.5 ते 5.5 किलोचं फळ आहे। तुम्ही बघू शकता या झाडाला जवळपास 3 फळं लागलेली आहेत आणि ह्या प्रत्येक फळाला ही सेपरेट फांदी आहे। या फांदीला जवळपास 5 फळं लागले होते, पण सरांनी फक्त 2 आणि 1च ठेवलेलं आहे, कारण हे एवढं वजन तोलणं शक्य नाही। हा निसर्गाचा अद्भुत चमत्कार तुम्ही बघत आहात। 5 किलोचं फळ, नॉट अ जोक। सर्वसाधारण संत्राच्या झाडाला जवळपास 5 वर्ष लागतात फळ येण्यासाठी, पण हे फक्त आणि फक्त 16 महिन्याचं फळ आहे आणि 16 महिन्यात या झाडाला या प्रकारचे मोठमोठाले संत्र लागलेले आहेत, आपण बघू शकता। तर मला एक सांगा, ही जे संत्राचं झाड आहे, हे आगळं वेगळं अद्भुत फळ तुम्ही कुठून आणलं? सर, आम्ही गेल्या वर्षी अप्पलबोरीची लागवड करायची होती आम्हाला। बरं बरं, त्याच्यासाठी आम्ही पंढरपूरच्या समोर सांगोला गाव आहे, तिथे जाण्याचं ठरवलं। तिथे गेल्यानंतर आम्ही जवळपास 5000 कलम अप्पलबोरीच्या खरेदी केल्या 10 जणांनी मिळून। बरं, त्याच्यानंतर आम्हाला तिथे त्याने सांगितलं बाबा की 5 किलोचं म्हणजे संत्राचं झाड आहे, बरं, की तुम्ही कलम नेऊ शकता। पण आम्ही अक्षरशः तेव्हा म्हटलं की बाबा तुम्ही हे खोटं बोलू राहिले, एवढं झाड होऊ शकत नाही, संत्र होऊ शकत नाही। त्याच्यानंतर ते बघा आपल्याजवळ सॅम्पल आहे। बरं, त्याच्यानंतर आम्ही 2 किलोमीटर पायी तिथपर्यंत गेलो, ते झाडाची पाहिलं, ते संत्र ॲक्च्युली दिसले। आम्ही त्याच्यानंतर त्या विश्वास केला, त्याच्या अगोदर आमचा विश्वासच बसेन। त्याच्यावर आणल्यानंतर लागवड केली सर। हे बंद 16 महिन्याचं झाड आहे। बरं, 16 महिन्याचं झाड असून याला कमीत कमी 150 फुलं लागले सर। बरं, त्याच्यातले फक्त आम्ही 3 झाड म्हणजे फुलं ठेवले। या झाडाला किती फळं लागतात सर? कमीत कमी याला 150 फुल उगवलं होतं, तेव्हा मी त्याच्यातले फक्त 3 ठेवले, कारण की याचं जे साईज होती ते याला झाडाला तेवढा भार तोलू शकत नव्हतं, याचे फक्त 3 ठेवले। बघा, या ठिकाणी हे 5 किलोचं फळ असल्यामुळं सरांनी फक्त 3च फळ या झाडाला ठेवलेले आहेत। आपण बघू शकता या ठिकाणी या झाडाला हे 1 फळ लागलेलं आहे। याचं वजन जवळपास 4.5 ते 5 किलो आहे। बघू शकता तुम्ही किती शायनिंग आहे या फळाला आणि याचा आकारसुद्धा आवाढव्य आहे। याच झाडाला बारीक दुसरे 2 सुद्धा फळ लागले, एकाचं वजन 3 किलो असेल अंदाजे आणि एकाचं 2 किलो असेल। जवळपास 5 किलो संत्रा हे आपल्याला बिलकुल विश्वास बसत नाही, बिलकुल, कारण विश्वास बसत नाही की 5 किलोचं संत्रासुद्धा असू शकते। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता प्रत्यक्षात की 5 किलोचं संत्रा हा तुम्हाला या ठिकाणी दिसलेला झाडाला लागलेला आहे। इवन या ठिकाणी 3 संत्र लागलेले आहेत झाडाला। सर नमस्कार, आपण मुलाखत दिली त्याबद्दल धन्यवाद। असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। सो थँक्यू, विश यू वेल्थ।